श्रोते यांना माझा नमस्कार. समतावादी प्रतिष्ठान या संघटनेच्या द्वितीय वर्धापन दिनाचं औचित्य साधून समाजात धर्मनिरपेक्षता, जातीय सलोखा व सामाजिक न्याय या मूल्यांच्या संवर्धनासाठी कार्यक्रम आले. तसेच विविध क्षेत्रातील उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींचा गौरव व सन्मान आज होत आहे. या कार्यक्रमात मला सहभागी करून घेतलं त्याचा मला अतिशय आनंद आहे. सर्वप्रथम समतावादी प्रतिष्ठानचे श्री अभिजित देशमुख, रोहन कुलकर्णी व त्यांच्या सर्व टीमचं द्वितीय वर्धापन दिनानिमित्त मी अभिनंदन करते. या उदात्त हेतूंनी प्रेरित संघटनांची गरज आज पूर्वीपेक्षाही फार अधिक प्रमाणामध्ये जाणवते. गेल्या वर्षभरात आपल्या सर्वांनाच कोरोनाचा सामना करावा लागला. जीवित हानी, वित्तहानी, नोकरीधंद्यांची वाताहात, अनेक गोष्टींची भीषणता आपण अनुभवली आणि अजूनही अनुभवतो. आपण सर्वांनीच या महामारीचा धीराने सामना केला. या महामारीला तर आपण पुरून उरलोय, पण त्याहीपेक्षा भयंकर मानसिक आजाराने आपला देश गेल्या काही वर्षांमध्ये त्रासित झालाय असं लक्षात येतं. या आजाराने आपले समाज स्वास्थ्यच बिघडवून टाकले. हा आजार आहे पराकोटीचा, विद्वेष आणि विखाराचा. विभाजनकारी शक्तींनी मुख्य प्रवाहातील माध्यमांसोबत समाज माध्यमे, सांस्कृतिक संघटना अशा अनेक घटकांना हाताशी धरून हे विष समाजामध्ये इतक्या कौशल्याने पसरवले की आज आम्हाला द्वेष करायला काहीही फुटतंय. जात, उपजात, प्रांत, भाषा, धर्म, यात तर धर्म तर यात सर्वोपरी आहे. सत्तेचा सोपान चढायला धर्म हा तर हुकुमी एक आहे. दुर्दैवानं या शक्तींना गेल्या काही काळात राजाशिवायही मिळत गेला. अशा दुष्प्रवृत्तींचा मुकाबला जर आपल्याला करायचा असेल तर भारतीय संविधानावर प्रगाढ विश्वास असणाऱ्या सर्व धर्म समभाव सारख्या उदारवादी विचारधारावरील संवैधानिक मूल्यांना सर्वोपरी मानणाऱ्या, तसेच भारताचा तानाबाना व गंगा जमनी तहजीब यांचा रास्त अभिमान बाळगणाऱ्या मंडळींनी संघटितपणे करायला हवा. समतावादी प्रतिष्ठानसारख्या संघटना जेव्हा या कार्याला पुढे नेतात तेव्हा आपण सर्वांनीच त्याला बळ दिलं पाहिजे. वर्णव्यवस्था, जातपात, सामाजिक उतरण, सामाजिक अन्याय हे आपल्या देशात काही नवीन नाही आहे. पूर्वीपासून अस्तित्वात होत, परंतु त्या त्या काळातील अनेक समाज सुधारकांनी त्यामध्ये सुधारणा घडवून आणल्या. सर्वांची नावं घेणं इथे शक्य नाही, परंतु प्रत्येकच वेळी ह्या विषमतेची धग कमी कमी करण्याकडे या सर्व सुधारकांचा प्रयत्न राहिला आहे. आणि आर्थिक उदारीकरणानंतर तर जातीभेद वगैरे कालबाह्य होते की काय असं वातावरण तयार झालं होतं. पण आपण एक गोष्ट विसरलो की साधारण 80 दशकामध्ये जेव्हा राम जन्मभूमी आंदोलनाची सुरुवात झाली त्यातून एक प्रकारचं धार्मिक विद्वेषाचं, विभाजनाचं जे बीज रोवलं गेलं, पुरलं गेलं जनमानसात, त्याचा उद्रेक हा 2004 दंगलीमध्ये, गुजरात दंगलीमध्ये दिसून आला. आणि पूर्ण देश हा धार्मिक विभाजनाच्या उंबरठ्यावर उभा ठरला. हे विभाजन सत्ता मिळवून देते सिद्ध झालं तर विभाजनवादी शक्तींनी उचल खाली. गेल्या काही वर्षात या शक्तींनी जनमानसावर कब्जा केला. आता आम्हाला धर्म व जातच नव्हे तर भाषा, खाणंपिणं, कपडे, लत्ते, संस्कृती यात कुठलीच विविधता सहन होण्याची झाली. जो माझ्यासारखा नाहीये तो माझा शत्रू ही भावना बळावत चालली. त्यातनं बॉलिवूडही सुटलंय. मित्र, नातेवाईकच नव्हे तर कुटुंबातही दोन गट पडायला लागले, समर्थक आणि विरोधक. कोणाचे ते माहिती आहे सर्वांना. गेले 5-6 वर्षात देशामध्ये सर्वत्र याच बाबी हावी राहिल्या. पण आता या जनतेला यातला खोलपणा जाणवू लागला. कवी दुष्यंत कुमार म्हणतात ना, हो गई है पीर पर्वतसी पिघलनी चाहिए, हिमालय से कोई गंगा तब निकलनी चाहिए. तर ही पीर जी आहे हा विखार आहे, विद्वेष आहे, ही एक वेदना आहे. आणि आता लोकांना हे सहन होत नाही आहे. कित्येक तरुण विद्यार्थी, महिला, एक पत्रकार म्हणून माझ्याजवळ एक अशा व्यथा त्यांच्या बोलून दाखवतात. ते म्हणतात की आम्हाला कळतंय की हे सगळं अति होतंय, आम्हाला असा भारत नकोय. पूर्वीच बरं होतं, मिले सुर मेरा तुम्हाराचा काळ, आम्ही एकट्या रुपट्याने पण आता काय केलं, असं काय मोठी क्रांती करू शकणार आहे. आम्हाला वाटतं की या ठिकाणी काहीतरी बदल घडवून आणला पाहिजे, पण आम्ही एकट्या रुपट्याने काय करू शकतो. अशा वेळी मी त्यांना एक ती सुप्रसिद्ध बोधकथा आवर्जून सांगते. छोटीशी गोष्ट आहे. एका गावामध्ये आग लागली असताना सर्व गावकरी पाण्याने भरलेले हंडे घाबरींची आग विझवण्याचा प्रयत्न करत असतात. एक चिमणी पण जवळच्या डबक्यातून थेंब दोन थेंब पाणी आपल्या सोचीमध्ये भरून
घेऊन येत असते आणि आग विझवायचा प्रयत्न करते. सर्वजण तिची खिल्ली उडवतात, म्हणतात तुझ्या चोचभर पाणी काय होणार. त्यावेळेला चिमणी त्यांना जे उत्तर देते ते अतिशय मार्मिक आहे. ती म्हणते की माझ्या अल्पक्षमतेची मला पूर्ण जाणीव आहे, पण भविष्यात जेव्हा कधी त्या गावाचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा माझं गाव माझं नाव आग लावणाऱ्यांमध्ये नसेल तर आग विझवणाऱ्यांमध्ये असेल. प्रतिष्ठान हे अशा असंख्य चिमण्यांचा सागर बनेल व समाजातील कुरीती अन्याय विद्वेष इत्यादींची लागलेली आग आपल्या कार्याद्वारे शांत करेल असा मला विश्वास वाटतो. पुढील वाटचालीसाठी मी समतावादी प्रतिष्ठानला अनेकानेक शुभेच्छा देते. मला इथे माझे विचार मांडण्याची संधी दिली याबद्दल मी सर्वांचे आभार मानते. जय हिंद, जय भारत. धन्यवाद. आपण सगळ्या गोष्टींचा सारांश घेतला आणि सामाजिक प्रबोधन या ठिकाणी केलं. त्यानंतर सुबोधजीत मुखर्जी.